सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आरक्षणाची जोरदार मागणी होत असतानाच बुधवारी सकाळी 10:30 संगमनेर बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको केला. मराठा आरक्षण कायद्यास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यभर आंदोलनाची राळ उठलेली असताना संगमनेरमध्ये देखील याचे पडसाद उमटताना दिसले. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. चालू शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत भरतीसंदर्भात ज्या जाहिराती निघाल्या होत्या आणि ज्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत्या त्याप्रमाणेच झाल्या पाहिजेत. नोकरभरती झालेल्यांना सामावून घ्यावे. सारथी या संस्थेचे पुनर्जीवन होऊन त्याला भरघोस निधी मिळाला पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचकटी रद्द करून निधी वाढवून मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी सरकारनं निर्णय घ्यावा यासाठी हे रास्ता रोको करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची जोरदार मागणी केली. समाजाच्या वतीनं खंडू सातपुते अमोल खतळ राजेंद्र देशमुख यांची भाषण झाली. आपल्या सर्वांना चौकशी कोर्टामध्ये अतिशय प्रभावीपणाने त्याची बाजू मांडण्याची काळजी आहे. पण कधी कोर्टाचं निकाल आपण क्रेडिट करू शकत परंतु सरकारने पुन्हा क्रेडिट कोर्टाला विनंती केलेली आहे की आता पुनर्विचार शासनाने करावा कोर्टाने करा मान्य कोर्टाने करावा अशी याचिका देखील दाखल केली आहे. समाजाने जे केलेलं आहे प्रमुख मागण्याच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे हुतात्मा झालेत जे शहीद झालेत नितीन पाटाच्या मागच्या मोर्चांमध्ये वगैरे शहीद जे झालेले त्यांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा विषय आहे. शैक्षणिक आता जे ॲडमिशन आहेत त्या ॲडमिशनच्या संदर्भात पोलीस आत्ताची जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भात मराठ्यांचा जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा आरक्षण कायम करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी इथं कुठले राजकीय द्वेष वगैरे न ठेवता सर्वपक्षीय मराठा समाज बांधव एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे. मराठ्यांच्या मागण्यांचा सरकारनं विचार करून आणि मराठ्यांना जे आरक्षण 17% कबूल केलेलं आहे पुनर्याचिका या आत्ता जी याचिकेला स्थगिती जी भेटली त्याच्यावरती परत याचिका दाखल करून मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा. सरकारनं पण केंद्र सरकारनं पण सर्वच राजकीय पक्षांच्या आणि त्यातल्या त्यात विशेष मराठा समाजाचे जे पुढारी मंत्री खासदार आमदार आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी ही मागणी आहे. खरं तर आज आमचं नियोजित जे आंदोलन आहे मराठा समाजा सकल मराठा समाजाचा आंदोलनाचा जो नियोजित कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची रूपरेषा होती जो आमचा आपल्या समाजाचं मराठा समाजाचं जे आरक्षण सरकारने जे काढून घेतलं आणि शैक्षणिक आता विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन घ्यायची ॲडमिशन प्रक्रिया चालू झाला असताना ऐनवेळेसच सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आरक्षण रद्दचा निर्णय आला. अनेक आमच्या युवकांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आता विद्यार्थी जो लाभ मिळणार होता तो लाभ खरं तर या निर्णयानं स्थगित या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर बरेचसं नुकसान आमच्या या मराठा युवकांचं या ठिकाणी झालेलं त्यासाठी सरकारला जाग यावा सरकारने पुनर्विचार या आरक्षणासाठी करावा कुठंतरी निश्चितच एक चांगलं काम करून सरकारनं एकदा व्यवस्थित काय आदेश काढून आमचं आरक्षण कसं टिकेल या या मागणीसाठी आम्ही नियोजित कार्यक्रम आज या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये केला होता. परंतु खरं तर सकाळी पहाटेच मी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदनाथ थोरात यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी पहाटेच आम्हाला न सांगता आमच्या घरी येऊन आम्हाला ताब्यात घेतलं आणि हा कुठंतरी आंदोलन घडवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून झाला होता. परंतु पोलीस काय आमचे दुश्मन नाही पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पण आमच्या मराठा युवकांनी आज सर्व मराठा बांधवांनी ते आंदोलन आज यशस्वीरित्या पार केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सरकारला या सर्व मराठा समाजाच्या तमाम जनतेच्या वतीनं पुन्हा एकदा सरकारला आमच्या मराठा जे आमदार खासदार असतील त्यांनासुद्धा आम्ही आत्ता असं आव्हान करतो आहे का तुम्ही आत्तासुद्धा जागे व्हा नाहीतर इथून पुढे येणारी वेळ ही तुमच्या साहेबसुद्धा धोकादायक असेल. जर तुम्हाला जमत नसेल तुम्हाला आमच्या मागण्या मान्य करता येत नसेल तर तुम्हीसुद्धा आत्ता या आजपासूनच तुम्ही आम्हाला सांगा आमचा आणि मराठा समाजाचा काही संबंध येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये
आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आता राहणार नाही, म्हणून पुन्हा एकदा या मोर्चाच्या या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संगमनेर शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारला आवाहन करतो का आम्हाला आमचा न्याय हक्कापासून वंचित ठेवू नका, आम्हाला आमचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे देण्यात आलं असून सदर निवेदन तहसीलदार अमोल निकम यांनी स्वीकारलं. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, निर्मलाताई गुंजर, अविनाश थोरात, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, प्रशांत वामन, अशोक सातपुते, किरण घोटेकर, डॉ महेंद्र कोल्हे, महेश सातपुते, रमेश काळे, सुनील बोराडे, अण्णा शेलकर, दिनेश फटांगरे, वैभव वामन, विनोद पानसरे, विजय उगले, नारायण खुळे, राजू सातपुते, दीपाली पानसरे आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हजर होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अभय परमार आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एस9 मीडिया, संगमनेर.